तर 10वी आणि 12वीच्या वेळापत्रकावर एक नजर टाकूयात. बघूयात वेळापत्रक नेमकं काय आहे. 12वीची प्रात्यक्षिक परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीमध्ये होईल. 12वीची लेखी परीक्षा ही 4 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीमध्ये होईल. तर 10वीची प्रात्यक्षिक परीक्षा 25 फेब्रुवारी ते 14 मार्च या कालावधीमध्ये होऊ शकते. आणि 10वीची लेखी परीक्षा ही 15 मार्च ते 18 एप्रिल या दरम्यान होईल. छत्रपतींचा विचार म्हणजे टीईटी पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष संशयाच्या जाळ्यामध्ये अडकलेत. अध्यक्ष तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले. पुणे सायबर सेलकडून सुपे यांची चौकशी झाली. लष्करी भरती संदर्भात पुन्हा एकदा चुकीचा मेसेज व्हायरल झालाय. नाशिकमध्ये तरुणांची प्रचंड गर्दी झाली. नाशिकमधल्या देवळालीमधल्या लष्कर भरती होणार असल्याचा एक फेक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यामुळे राज्यातल्या विविध भागातून तरुण देवळालीमध्ये दाखल झाले. पण तिथे पोहोचल्यावर अशी भरती नसल्याचं समजलं. राज्यातल्या परीक्षांच्या गोंधळानंतर आता केंद्रीय परीक्षांचा गोंधळ सुद्धा समोर आलाय. सोलापुरातल्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या सेंटरवरील परीक्षार्थींचा 2रा सत्रातला पेपर अचानक रद्द झाला. हा पेपर पुढे ढकलण्यात आल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. तर याबाबत काहीच माहिती दिली नसल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलंय. विलनीकरणाच्या मागणीसाठी संपामध्ये सहभागी असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर महामंडळाकडून बडतर्फीची कारवाई करण्यात येते आहे. गुरुवारी आणखी 11 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलंय. बडतर्फीची कारवाई केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची एकूण संख्या आता 22 झाली आहे. गुरुवारी 35 एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस लावण्यात आली असून ही संख्या 292 झाली आहे. पंढरपूरमध्ये मनसेच्या नेतृत्वाखाली एसटी कामगारांसाठी मोर्चा काढण्यात आला. राज्य सरकारमध्ये विलिनीकरणासाठी हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये एसटी कर्मचारी कुटुंबासह सहभागी झाले होते. संत नामदेव महाराज पायरीजवळ सकाळी श्री विठ्ठल रुक्मिणींना प्रतिकात्मक अभिषेक घालून महाविकास आघाडी सरकारला सुबुद्धी देण्याचं साकडं घालण्यात आलं. एसटी बस सुरू करण्याच्या मागणीसाठी जालन्यातील भोकरदन उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. एसटी बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना खासगी वाहनानं प्रवास करावा लागतो, त्यामुळे खिशाला कात्री बसते आणि म्हणूनच तातडीनं बससेवा सुरू करावी या मागणीसाठी म्हणून भोकरदन शहरामध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केलं. लाल मातीतली कुस्ती म्हणजे